न्यायमूर्ति महाराज विद्वान सरकारी वकिलांनी माझ्यावर एवढी आग पाखडल्यानंतर माझ्यासारखा दीन दुबळा माणूस स्वतःचा बचाव तो काय करणार? अहो, माझे वर्णन करताना त्यांनी मराठी भाषेतील कोणतेही भयंकर विशेषणमुळे शिल्लकच ठेवले नाही. तक्षण काय, चुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूगार काय, गालिया काय, राक्षस काय, सरकारी वकिलांचं भाषण ऐकून न्यायमूर्ती म्हणाला, मला असे मगाशी खरोखरीच वाटू लागले होते की रावणानंतर या भारतवर्षात बहुतेक माझा नंबर लागला. अहो, मी काय भयंकर असेल ह्याची मला स्वतःला सुद्धा कल्पना नव्हती हो. मी जर का तुमच्या जागी असतो की नाही न्यायमूर्ती महाराज, तर सरकारी वकिलांचं भाषण ऐकून कुठलाही विचार न करता मी आरोपीला नाही नाही म्हणजे मला स्वतःला 100 वेळा फाशीची शिक्षा सुनावली असती. पण तो मी वेच न्यायमूर्ती महाराज, ह्या सरकारी वकिलांनी आपल्याला जे सांगितले आणि या साक्षीदाराने जे काही साक्षी पुरावे दिले त्यातलं अक्षरानक्षर खरं असेल नाही असेल असे मीच म्हणतो. अहो, इतक्या बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न करणारा, त्यांची संपत्ती रुपडणारा, त्यांचे वाटोळे करणारा आणि अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत झालेला असा एक महाभयंकर माणूस आपल्यामध्ये आहे याविषयी मला तीळ मात्र ही शंका नाही. पण तो माणूस ह्या कोर्टासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर का या सरकारी वकिलांची आणि त्यांनी आणलेल्या ह्या साक्षीदारांची कल्पना असेल तर त्यांच्या आडाणीपणाची आणि बावळटपणाची मला कीव करावीशी वाटते. कारण तो मी वेच आपल्या मागे टांगलेल्या तसबिरीतील महात्मा गांधींच्या पवित्र नावाची शपथ घेऊन सांगतो, तो मी नव्हेच. सिंहाला पकडण्यासाठी यांनी ह्या ठिकाणी कायद्याचा एवढा मोठा सापळा उभा केला, पण त्या सिंहाला पकडण्याऐवजी माझ्यासारख्या उंदराला पकडलं हे ऐकून आपल्यालाही पोट धडधडून असावेसे वाटत. केवढं पोट आहे तुम्ही न्यायमूर्ती महाराज? अहो, तो समजू माझ्यासारख्या संन्याशाच्या मुसक्यावर येते, साप समजून दोरी बांधली बसले आहेत. अहो, मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ टाकणारा आणि अनेकांच्या संसार सुखापासून नांगर पटवणारा हा जो कोण भयंकर गुन्हेगार आहे ना, हा गेली 10-12 वर्ष विजागापट्टणमधून दिल्लीपर्यंत राजघोषपणे वावरतो आहे आणि तरी देखील आपले हे पोलीस खाते त्याला पकडू शकत नाही, याचा अर्थ काय? एकच, आपले पोलीस खाते नालायक नाही म्हणजे ह्यांच्यावर टीका करायची सोडून हे सरकारी वकील साहेब त्या गुन्हेगारांना जो भूतो ना भविष्य ते शिव्या त्या चुकलो. अहो, नाना तऱ्हेची सोंगे घेऊन कोळींच्या आणि पोलिसांच्या टाळूवर हात फिरवणारा हा जो कोण 72 गुन्हेगार आहे ना, तो तर यांना सापडला नाहीच. त्याऐवजी सुळानं आसुसलेल्या या मूर्ख स्त्रियांनी आणि स्वतःची नालायकी लपून पडणाऱ्या या पराभूत पोलिसांनी संगण मतानं कोणाचा तरी बळी द्यायचं म्हणून त्यांनी मला आपल्यासमोर उभे केले आहे असे या खटल्याचे खरे स्वरूप आहे. पण कायद्याचं एक तत्व आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण त्या निरपराधाला शिक्षा होतात का? म्हणून अहो, दीन दुबळ्यांवर अन्याय व्हावा, गोर गरिबांवर जुलूम व्हावा म्हणून महात्मा गांधींनी या देशाला स्वराज्य मिळवून दिले आहे. न्यायमूर्ती महाराज, नाही आपण काय न्याय देणारा हे आपल्या मागून महात्मा गांधी बारकाईने पाहतायत बरं किंवा मला शिक्षा देण्यापूर्वी आपल्याला 100 वेळा विचार करावा लागेल. या कोर्टात ज्यांनी यांनी माझ्याविरुद्ध साक्षी दिल्या त्यातल्या एकालाही किंवा देखील आहे, मी जन्मत कधी पाहिलं नाही हो, माझा जन्म निपाणीचा, मी निपाणीचाच दानाचा मुलगा झालो. मराठी आणि कानडी भाषा सोडल्या सुची गुंडू मला दुसरी कुठलीच भाषा येत नाही. नाही, तसे इंग्लिशचे 2-4 शब्द समजतात एवढेच खायचे, पण वयाच्या 20व्या वर्षीच माझं लग्न झालं आहे. देवाच्या दयेनं मला 5 मुलं झाली आहेत.
माझा माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या आठवणीनं तुरुंगात मला साधी झोप लागत नाही. अरे आपले बाबा कुठे गेले, इतके दिवस घरी का नाही आले, म्हणून तिकडे माझी चिमुरडी धाय मुकलून घडत असते. परमेश्वरावर माझी अडळ निष्ठा आहे. शंभो शी असले खाणारे का माझ्या आतून कसे घडले. आणि हा भिवंडीचा मुसलमान खाटी सगळ्यात मंजूर म्हणतो मी असा धाकटा भाऊ आहे. आणि कोण बाई सुलताना त्या बाईपासून मला दोन मुली झाल्या. न्यायमूर्ती म्हणाल एक साधा सरळ कुटुंब वत्सल माणूस होता. परस्त्रीकडे मी कधी वाकड्या नजरेने पाहिजे. आणि सरकारी वकील म्हणतात मग एवढी लग्न झालेली आहेत, मला एवढी फुलं झालेली आहेत. यासले खोटे धारांत आरोप ऐकण्याआधी परमेश्वरानं माझे डोळे मिटवले असते तर किती बरं झालं असतं. नाही असं मला त्यावेळी वाटलं. अहो इतक्या बायकांशी लग्न करायला मी काय भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे की इतक्या पुराणा जन्म दिला मी धृतराष्ट्राचा बाप लागून राहिले. म्हणून म्हणतो तो मी नव्हे